ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते साजन, पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू, पंचाकडे थोडीशी अपील करण्यात येत होत आणि त्यावरती इशारा पाहायला मिळतोय। डॉट चेंडू, सुंदर पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू समाप्त होतोय पहिल्या चेंडू वरती, मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज गराळवाडी संघाकडून। अनिरुद्ध याच्या माध्यमातून सुंदर पद्धतीची गोलंदाजी, सुंदर चेंडू, चेंडूला मात्र टोलवलाय, सुंदर असा फटका, चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर चौकार। अनिरुद्ध टू राजू आप्पा, पाहूया मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी। ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, काय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, रन आउट चान्स आणि पंच पाहूया, रन आउट चान्स होता कुठेतरी मिस करतोय। यस, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अनिरुद्ध याच्या माध्यमातून। ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून काढला, पुन्हा एकदा अनिरुद्ध टू साजन, काय गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते मैदानामध्ये गराळवाडी संघाकडून। अनिरुद्ध अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब, आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावासाठी गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज अनिरुद्ध। पाहूया आतापर्यंत चेंडू आताळलेले आहेत चार चेंडू, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। पुढचा चेंडू अनिरुद्ध टू साजन, पाहूया सुंदर अशी गोलंदाजी, सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये। अनिरुद्ध याच्या माध्यमातून कर्णधाराने माझ्या हातामध्ये का चेंडू दिला हे मात्र नक्कीच दाखवून देताना पाहायला मिळते गोलंदाज अनिरुद्ध, आणि का मी एक गराळवाडी संघाचा अप्रतिम गोलंदाज आहे हे मात्र दाखवून देतोय अनिरुद्ध। नक्कीच राजू आपण सारख्या मोठ्या फलंदाजाला रोखलाय, सुंदर फटका साजनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, फेकी करताना पाहायला मिळेल, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये। पहिला षटक सुंदर पद्धतीचा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती, 8 ऑन स्कोरबोर्ड। गोलंदाजी मार्ग वरती जर का पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी, मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते असे गोलंदाज नितीन। स्ट्राईक वरती राजू आप्पा आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्या बॅट मध्ये आहे असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये राजू आप्पा। यास नक्कीच मित्रांनो मी उल्लेख केला होता आणि या पहिल्या चेंडू वरती आलाय हाय अँड हँडसम षटकार। पहिल्या चेंडू वरती आलाय षटकार, आता मात्र राजू आप्पा यांची बॅट बोलायला लागली, मोठे फटके खेळू शकते असा फलंदाज मैदानामध्ये राजू आप्पा। गोलंदाजी मार्क वरती नितीन सज्ज आहेत, एक चेंडू खर्च केलाय आणि 6 धावा। पाहूया पुढचा चेंडू नितीन यांच्या माध्यमातून, स्ट्राईक वरती राजू आप्पा, सुंदर फटका राजू आप्पा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, फेकी करताना पाहायला मिळेल, तोपर्यंत नक्कीच दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात। संघाची धाव संख्या जर का पाहिले तर 16 या आकड्यावरती, 16 ऑन स्कोरबोर्ड। सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये, एका बाजूला गराळवाडी दुसऱ्या बाजूला गणेशवाडी संघ। नितीन टू राजू आप्पा, काय गोलंदाजी, आपल्या चेंडू मध्ये कुठेतरी व्हेरिएशन मध्ये चेंज केला आणि मात्र राजू आप्पांसारख्या मोठ्या फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न आणि त्यावरती बॅटची कडा लागते, चेंडू डिफॉल्ट डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला। संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती।
यस गोलंदाजी मार्ग वरती नितीन पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत तीन चेंडू समाप्त, अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येतील का? बॅटची कडा लागते, चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवरती. येस पहिल्या चेंडूवरती कुठेतरी षटकार खाल्ल्यानंतर मात्र आपली चूक सुधारताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज नितीन. नक्की जर राजू अप्पाहंका मोठा फलंदाज मैदानामध्ये आहे, स्ट्राईक वरती आहे, त्यांना रोखावं लागेल या हिशोबाने गोलंदाजी करतायत. पण पुन्हा एकदा मोठा फटका राजू अप्पा यांच्या बॅट मधून. झेल होईल का गरारवाडी संघ? यस नक्की झेल. गणेशवाडी संघाकडून राजू अप्पा यांची जागा घेण्यासाठी फलंदाज फलंदाज विकास स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. विकास नॉन स्ट्राईक वरती साजन. सुंदर असा फटका राजू अप्पा यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरती येतोय विकेट पुन्हा एकदा नितीन टू विकास. खराब चेंडू अवांतर धावेत भरवताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत 5 चेंडू, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे अंतिम चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू अवांतर धावेत भरवताना पाहायला मिळेल. पंच वळताना पाहायला मिळत आहेत. स्पीडअप घ्यायचे घराळवाडी संघ. अंतिम चेंडू आहे नितीन टू विकास. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी चेंडू टिप्पा पडल्यानंतर मात्र शरीरेष्टी वरती जातोय. मात्र सुंदर चेंडू सजवला त्यावरती. दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती आणि लक्ष्य असेल 23 धावांचं. 23 ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळते टार्गेट. स्पीडअप घ्यायचंय घराळवाडी संघ गणेशवाडी संघ. मैदानाचा ताबा घ्यायचंय लवकर. किरण आपल्याला पाहायला मिळतायत. गोलंदाजी मार्ग वरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजू अप्पा सॉरी साजन.
सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, क्रिकेटचं ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू साजेच्या माध्यमातून. सुंदर पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न केलाय. 23 धावांचं लक्ष्य असताना मोठे फटके खेळावे लागतील या हिशोबाने फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. प्रतीक स्ट्राइक वरती किरण गोलंदाजी मार्क वरती दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साजन पाहूया मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी, गराडवाडी संघासाठी. पंच वळताना पाहायला मिळतील का नक्कीच खराब चेंडू. अवांतर जावेत बरवताना पाहायला मिळेल आणि संघाचं खातं ओपन होते आणि आपल्या लाईन आणि लेंथ वरती सांभाळ करू शकलेले नाहीत आणि धाव संख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. मैदानामध्ये लढत पाहायला मिळते गणेशवाडी वर्सेस गराळवाडी पाहूया. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज प्रतीक. मोठा फटका येईल का साजन साडी पाहूया. सुंदर पद्धतीचा चेंडू इथे काय घडलंय. पुन्हा एकदा गराळवाडी संघाकडून किरण यांची जागा घेण्यासाठी फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. रवी गोलंदाजी मार्क वरती साजन मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. रोखावं लागेल साजनला पाहूया नक्कीच. आतापर्यंत चेंडू आताळलेले आहेत 2 चेंडू पाहूया. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅट ची काढा लागते. चेंडू जातोय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 3 आकड्यावरती. स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय गोलंदाज. स्ट्राइक वरती रवी आपल्याला पाहायला मिळतायत. गणेशवाडी संघ स्पीडअप घ्या. रनअप जर का पाहिलं तर साजनचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत पाहूया. स्ट्राइक वरती रवी. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. फलंदाजाला मात्र कोणतीही मोठा फटका खेळण्याची संधी मात्र देत नाहीये. अप्रतिम चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आपल्याला. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण जर का पाहिलं तर 23 धावांचं लक्ष असताना मोठा फटका येणं गरजेचं असेल गराळवाडी संघासाठी. आणि धाव संख्या जर का पाहिलं तर 3 या आकड्यावरती आहे. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. रवी पाहूया. स्ट्राइक वरती पाहायला मिळतात. साजन गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू खेळ बाकी आहेत पाहूया. साजन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढला चेंडूला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 1 धाव, माफ करा, 1 धाव या चेंडू वरती येताना पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 4 आकड्यावरती पाहायला मिळते. चेंडू आताळे आतापर्यंत 5 चेंडू, अंतिम चेंडू पाहायला मिळेल साजन यांच्या माध्यमातून. 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू साजन यांच्या माध्यमातून. स्ट्राइक वरती फलंदाज प्रतीक पाहूया. अंतिम चेंडू, या चेंडू वरती मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी, गराळवाडी संघ. सुंदर फटका आणि तिथे चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषा बाहेर.
कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू देतील पाहूया. यस राजू आप्पा सत्ता कर्णधार गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतंय. राजू आप्पा गणेशवाडी संघाकडून पहिला षटक साधीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. धाव संख्या 8 या आकड्यावरती. स्ट्राइक वरती फलंदाज रवी. स्पीड अप घ्यायचे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय राजू आप्पा यांच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मात्र जर का पाहिलं तर अंतिम सहा चेंडू मध्ये गरज असेल ती म्हणजे 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू 15 धावा राजू आप्पा गोलंदाजी मार्गवरती. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू काय गोलंदाजी. सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू आपल्या अनुभवाच्या जोरावरती मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात राजू आप्पा. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते मित्रांनो 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. दोन मोठे फटके आपल्या संघासाठी. रवी यांच्या बॅट मधून येतील का 5 चेंडू 15 धावांची गरज. 15 धावा 5 चेंडू पाहूया मोठा फटका येईल का. ओ काय गोलंदाजी. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्यावरती मोजून काढला. सिंगल कंप्लीट होते स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक वरती जर का पाहिलं तर फलंदाज प्रतीक. नक्कीच प्रतीक मध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे असे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात गराडवाडी संघाकडून. त्याच्या माध्यमातून मोठे मोठे फटके येतात असा फलंदाज. पाहूया राजू आप्पा गोलंदाजी मार्गवरती. स्पीड अप घ्यायचे. समीकरण जर का पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. सुंदर फटका प्रतीक फटका ला जवाब हाय अँड हॅट समेतोय गराडवाडी संघाकडून मोठा फटका प्रतीकच्या बॅट. याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राइक वरती रवी नॉन स्ट्राइक वरती प्रतीक. पाहूया राजू आप्पा सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू आणि पंचांचा इशारा आणि ते रवी यांची विकेट पाहायला मिळते कुठेतरी. आता मात्र समीकरण बदलतंय रवी यांच्या पण एखादा कुठेतरी वाईट येईल न येईल या हिशोबाने मात्र मैदानामध्ये प्रतीक हार मानणार नाहीत. पाहूया 1 चेंडू 7 धावांची गरज. एक चेंडू 7 धावा 1 चेंडू पाहूया. कंपल्सरी चेसिंगचा सामना पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवरती राजू आप्पा. एखादा नो एखादा वाईट आल्यानंतर कुठेतरी गराडवाडी संघाला मात्र अजूनही चान्स असेल विजयाच्या दिशेने पोहोचण्यासाठी. 1 चेंडू 7 धावांचं समीकरण मैदानामध्ये. हाय व्होल्टेज मॅच. स्ट्राइक वरती प्रतीक गोलंदाजी मार्गवरती अनुभवी गोलंदाज राजू आप्पा. पाहूया क्षेत्रक्षेत्र सजवून घेत आहेत राजू आप्पा आपल्या गोलंदाजी मार्गवरती सज्ज. आणि याच नक्कीच मित्रांनो बोललो होतो एखादा वाईट एखादा नो येईल का आणि त्याच हिशोबाने मात्र गराडवाडी संघाचं लक आहे नक्कीच वाईट येतोय. आणि आता समीकरण बदलतंय 1 चेंडू 6 धावा. काय समीकरण मित्रांनो सगळ्यांच्या नजरा जर का पाहिलं तर